नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी: कर्मचारी ठाम तरीही सरकार उद्दाम, महाराष्ट्रातील बसेस शिन्नोळी येथे मुक्कामी, मध्यवर्ती बस स्थानकासमोर फेरीवाल्यांवर कारवाई, आत्मनिर्भर यल्लवा बस स्थानकावर राबते आहे, RTO सर्कल येथील झाडाला आग लावण्याचा प्रकार, हिंदू जनजागृती समितीतर्फे राज्य सरकारचे अभिनंदन, शेळी मेंढी पालनासाठी हवे अनुदान, CA संघटनेकडे चार्टर्ड अकाउंटंट चषक, आनंद चॅलेंजर्सचा विजय, इनहरविल क्लब ऑफ बेळगावतर्फे गरजू महिलेला मशीन भेट। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड, अण्वेकर गोल्ड, 888-43-888-63। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। परिवहन कर्मचाऱ्यांनी आपला संप सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवला आहे। कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने त्यांचे कुटुंबीय देखील रस्त्यावर उतरले असून त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली आहे। यावेळी दुर्लक्ष केल्याची जोरदार तक्रार करण्यात आली आहे। सलग तिसऱ्या दिवशीही संप पुकारल्याने राणी चेन्नम्मा विद्यापीठाच्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत। परीक्षाच्या सुधारित तारखेबद्दल सोमवार दिनांक 14 डिसेंबर रोजी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर रामचंद्र गौडा यांनी दिली। अचानक संप पुकारल्याने शुक्रवारी राणी चेन्नम्मा विद्यापीठात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता। अनेकांनी दुचाकी व चारचाकी घेऊन विद्यापीठ गाठले, मात्र संप कायम असल्याने परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे। RCOत PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोर्सवर्कसह अन्य विषयांच्या परीक्षा होत आहेत, त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत। संबंधित विद्यार्थ्यांना संदेश पाठवून परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली। महाराष्ट्रातील बसेस शिन्नोळी येथे मुक्कामी। सध्या सुरू असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेले 2 दिवस आंतरराज्य बस सेवा बंद आहे, पण देवगड, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, राजापूर या कोकण भागातील बसेस शनिवारी सायंकाळी मुक्कामाला बेळगावकडे आल्या होत्या। मात्र त्यावेळी येथील परिस्थिती पाहून काही नागरिकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मुक्कामाच्या बसेस पुन्हा शिन्नोळी येथे नेल्या। परिवहनाच्या संपामुळे महाराष्ट्रातील बसेसना कोणताही दगाफटका बसू नये याची काळजी घेऊन चालक आणि वाहक बसेस घेऊन शिन्नोळी येथे मुक्कामाला रवाना झाले। रविवारी सकाळी पुन्हा शिन्नोळीहून बेळगाव, देवगड, बेळगाव आजरा या दोनच बसेस बेळगावपर्यंत आल्या। बाकीच्या बसेसनी पुन्हा शिन्नोळी येथूनच आपल्या परतीच्या प्रवासाला प्रारंभ केला। नमस्कार, आम्ही देवगडचे चालक आहोत आणि इथे बेळगाव बघून आपण बेळगावला आलो, त्यानंतर इथं संप असल्यामुळे आम्हाला इथे प्रवेश दिला नाही बेळगावमध्ये। आम्ही बगर इथे थांबलो, बगर सोडून प्रवाशांना सोडलं इथे, त्यानंतर आम्ही आम्हाला सांगितलं महाराष्ट्र बाउंड्री जाऊन तुम्ही आराम करा, इथे तुम्ही थांबू नका। सकाळी आम्हाला परत रिक्वेस्ट केलं की प्रवासी कोणाच्या प्रवासी जायला मार्ग नसल्यामुळे आम्ही परत बगर इथल्या गाडी घेऊन आलो आणि प्रवाशांनी सोयीसाठी पुन्हा आम्ही आलो। 35 प्रवासी आहेत। अरे कुठल्या मार्गाने जाणार? आता सावंतवाडी कणकवली आहेत सगळे कुडाळ, त्या लोकांना तर गाडीच नाही होती। ती मध्यवर्ती बस स्थानकासमोर फेरीवाल्यांवर कारवाई। येथील मध्यवर्ती बस स्थानकासमोर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मोहीम रहदारी पोलिसांनी सुरू केली आहे। रहदारीला होणारा अडथळा दूर करण्यासाठी पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आलेले आहे। या ठिकाणी असणाऱ्या आस्थापनांच्या समोर व्यवसाय चालविणाऱ्या या फेरीवाल्यांना हटवून मार्ग मोकळा करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मात्र यावेळी पोलीस आणि फेरीवाले यांच्यात जोरदार वादावादी झाली। फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार महापालिकेला आवश्यक असा कर दैनंदिन स्वरूपात जमा करण्यात येतो, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी उभे राहून व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। मात्र रहदारी पोलिसांनी रहदारीला अडथळा होऊ नये यासाठी ही कारवाई सुरू असल्याचे सांगितले। या फेरीवाल्यांना दुकानदारांच्या समोर उभे राहिल्यास समस्या निर्माण होतात, त्यामुळे त्यांच्याशी वादावादी होते। आता रहदारी पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते आहे। आम्ही व्यवसाय कुठे करावा असा प्रश्न या फेरीवाल्यांनी विचारला। आत्मनिर्भर यल्लवा बस स्थानकावर राबते आहे।
बस स्थानक म्हणजे अनेकांचे आश्रयस्थान असते. प्रवाशांच्या बरोबरीने इतर अनेक जणांसाठी बस स्थानक हेच आपले दुसरे घर बनले असल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात. अशीच व्यथा येथील सफाई कर्मचारी असणाऱ्या यल्लवा या वृद्धेची द्यायची आहे. 70 जवळपास असणारी ही वृद्ध आजही दररोज बस स्थानक स्वच्छ करते आणि आपला उदरनिर्वाहाचा मार्ग निवडते. या महिलेने आपली व्यथा स्मार्ट न्यूज सोबत कथन केली. ಐವತ್ತು ರೂಪಾಯಿ ಮಸೂರಿ ತಂದಾದೇವ್ ಸರ್ ನಾವು ನಮಗೇನು ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕ್ರಿ ಈಗ 4 ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾರೆ. बस स्थानक परिसरात सुमारे 30-35 वर्षांपासून आपण झाडलोट करत आहोत. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे आपण दुःखी झालो आहोत असे तिने सांगितले. खासबाग येथे यल्लवाचे घर आहे. आपल्या एका मुलीसमवेत तिथे राहते. आणखीन एक मुलगी लग्न करून परगावी राहते. हातातोंडाशी आलेला एक करता मुलगा आजाराने मरण पावला. या दुःखामधून सावरत तिने स्वावलंबी बनण्याचा मार्ग निवडला आहे. महिन्याला 50 रुपयांवर सुरू केलेली कामगिरी तिच्या जीवनाचा आधार बनली आहे. आता तिला 4,500 रुपये पगार मिळतो. त्यामधून ती आपला चरितार्थ चालवत बस स्थानकाची स्वच्छता करते आहे. आरटीओ सर्कल येथील वडाच्या झाडाला आग लावण्याचा प्रकार. आरटीओ सर्कल आणि काँग्रेस भवन समोर असलेल्या एका जुनाट वडाच्या झाडाखाली असलेल्या बुंद्याला काही विघ्न संतोषी नागरिकांनी मध्यरात्री आग लावण्याचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाला बोलावून ती आग विझविण्यात आली. त्यामुळे या जुनाट वडाच्या वृक्षाचे रक्षण झाल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला. हिंदू जनजागृती समितीतर्फे राज्य सरकारचे अभिनंदन. कर्नाटक राज्य शासनाने 33 कोटी देवतांचे वासस्थान असलेल्या गायीची हत्या थांबविण्यासाठी कर्नाटक गोहत्या प्रतिबंधक आणि संरक्षक कायदा 2020 विधानसभेत मंजूर केले आहे. या संदर्भात हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदू संघटनांच्या वतीने धन्यवाद देण्यात आले आहेत. या संदर्भात हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते ऋषिकेश गुर्जर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे विधेयक राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गोहत्या आणि गोतस्करी थांबविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. संपूर्ण देशातच गोहत्या निषेध कायद्याची आवश्यकता आहे. यापूर्वी देखील कर्नाटकात भाजप शासनाने मंजूर केलेला गोहत्या निषेध कायदा काढून टाकण्याचे महापाप काँग्रेस शासनाने केले. आता पुन्हा एकदा गोहत्या निषेध कायदा अंमलात आणणाऱ्या येडुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे अभिनंदन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोहत्या निषेध कायदा स्वीकारल्याविषयी कर्नाटक राज्य सरकारचे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. 33 कोटी देवतांचा वास असलेल्या गायीची हत्या थांबवण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने कर्नाटक पशुवध प्रतिबंधक आणि संरक्षक कायदा 2020 नामक कायदा विधानसभेमध्ये पारित केला आहे. याबद्दल हिंदू जनजागृती समिती तसेच समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने कर्नाटक राज्य सरकारचे खूप खूप अभिनंदन. शेळी मेंढी पालनासाठी हवे अनुदान. कर्नाटक राज्य सरकारने शेळी मेंढी यांच्या मृत्यूवर देण्यात येणारे अनुदान बंद केले आहे. ते अनुदान पुन्हा सुरू करावे अशी मागणी शेळी बकरी पालन विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. या महामंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वी विकास महामंडळाला अनुदान देण्यात येत होते, मात्र ते आता बंद झाले आहे. यासाठी आता 3 टप्प्यात आंदोलन छेडण्याचा विचार करीत आहोत अशी माहिती त्यांनी दिली. सीए संघटनेकडे चार्टर्ड अकाउंटंट चषक. बेळगाव जिल्हा चार्टर्ड अकाउंटंट संघटना आयोजित प्रो क्रिकेट 2020 लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद सीए अ संघाने पटकाविले. त्यामधील जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात सीए अ संघाने टॅक्स प्रॅक्टिशनर्स संघावर 10 धावा राखून विजय मिळविला. सीए संघाचा संदीप काजोळकर याने सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी मुकुट संपादन केला. या स्पर्धेतील इतर वैयक्तिक बक्षिसे पुढील प्रमाणे देण्यात आली. अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार संदीप काजोळकर तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार अभय पै आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज संदीप काजूकर यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पंच म्हणून उमेश एलिगार, सुजित शिरोडकर, स्कोरर म्हणून चंद्रकांत आणि स्पर्धेचे समालोचन प्रमोद जपे आणि आरिफ बाळेकुंद्री यांनी काम पाहिले. आनंद चॅलेंजर्स आणि साईराज वॉरियर्स यांचा सफाईदार विजय.
दीपक नार्वेकर पुरस्कृत बोर्ड ऑफ पॅरेंट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित येथील युनियन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात आनंद चॅलेंजर्स संघाने विश्रुत स्ट्रायकर्स संघाचा 3 गडी राखून पराभव केला. आनंद चॅलेंजर्स संघाचा झेनत मुदबागिल सामनावीर ठरला. नाणेफेक जिंकून आनंद चॅलेंजर्स संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विश्रुत स्ट्रायकर्स संघाने 25 षटकात 9 गडी गमावून 149 धावा जमविल्या. प्रतिउत्तरादाखल खेळताना आनंद चॅलेंजर्स संघाने 24.3 षटकात 7 गडी गमावून 155 धावा केल्या. सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे सतीश तेंडुलकर, देवदत्त सटवाणी, नासिर सनदी, नागेश देसाई यांच्या हस्ते झेनत मुदबागिल याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने मिलन वॉरियर्स संघावर 58 धावांनी विजय मिळविला. आकाश आसलकर सामनावीर ठरला. साईराज वॉरियर्स प्रथम फलंदाजी करताना 23 षटकात 7 गडी गमावून 209 धावा काढल्या. यावेळी रोहित पाटीलने 3 षटकात 4 चौकार 44 धावा, वैभव कुरीबागीने 8 चौकार 34 धावा, नंदन शिंदेने 5 चौकार 34 धावा काढल्या. मिलन वॉरियर्स तर्फे नागदीप हंगलने 2 तर ओम रूपचंदानी, साहिल पारिशवाड, पवन जालकारने प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रतिउत्तरादाखल खेळताना मिलन वॉरियर्स संघाने 23 षटकात 5 गडी गमावून 151 धावा काढल्या. यावेळी साहिल पारिशवाडने 4 चौकार 21 धावा, सुदर्शन भाविकट्टीने 2 षटकात 4 चौकार नाबाद 47 धावा, ओम रूपचंदानीने 20, आदित्य 16, नयनने नाबाद 28 धावा काढल्या. यावेळी साईराज वॉरियर्स तर्फे आकाश असलकरने 4, समेत बेल्लदने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रिया स्वप्नील भडाळे, रिया दीपक नार्वेकर, गजानन फगरे, विक्रम देसाई यांच्या हस्ते आकाश असलकर याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव तर्फे गरजू महिलेला मशीन भेट. इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव यांच्या वतीने बेळगाव शहरातील एका गरजू महिलेला शिलाई मशीन भेट देण्यात आली. हा कार्यक्रम शनिवारी सुनीता हणमशेट यांच्या निवासस्थानी पार पडला. गरजू महिला पवित्रा गुगरी यांना 4,500 रुपयांची शिलाई मशीन देण्यात आली. यावेळी सेक्रेटरी मंजिरी पाटील, प्रीती भंडारे, सुनीता हणमशेट, सोनाली हणमशेट उपस्थित होते. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांती नंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर, बाय वन गेट वन फ्री ऑफर. सोफा सेट खरीदी पर 4 पीस बेडरूम सेट फ्री, कॉट, लैंप बॉक्स, वार्डरोब, मैट्रेस फ्री, और बेडरूम सेट खरीदी पर 4 सीटर डाइनिंग टेबल फ्री. कॉट मिलेगा 10,500 में, 3 पीस बेडरूम सेट 15,500 में, कॉट, वार्डरोब, लैंप बॉक्स के साथ. 21,500 की बेडरूम सेट खरीदी पर 9,500 की मैट्रेस फ्री. 2 डोर वार्डरोब मिलेगा 4,500 में, 3 डोर वार्डरोब 9,500 में, 5 डोर वार्डरोब 11,500 में, डाइनिंग टेबल 6,250 में, कंप्यूटर टेबल 1,200 में, ड्रेसिंग टेबल 1,900 में, दीवान 3,200 में, टीवी यूनिट 2,800 में, और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी, सागवान, सीसम का सोफा, डाइनिंग सेट और वुडन कॉट्स. इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं, जैसे किचन ट्रॉली, कॉट, वार्डरोब्स, लॉफ्ट एक्सेट्रा. हमारे यहाँ लोन की सुविधा इजी ईएमआई में उपलब्ध है.
तो बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए। न्यू लाइफस्टाइल फर्नीचर, बोगार्विस ट्रैफिक सिग्नल, स्वस्तिक चैम्बर्स, नियर IDBI बैंक, कॉलेज रोड, बेलगाम। कॉल 8747-942-919, 9686-172-919। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 08312435777। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। हरिकका कंपाउंड गांधीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी रामचंद्र मोदगेकर, रमेश मोदगेकर, सूरज कणबरकर, कृष्णा पाटील, शिवाजी नाईक, सोमनाथ भेकणे, मारुती लोहार, किरण मोदगेकर, बाळू पाटील, परशुराम बेडका, अमोल चौगुले, मारुती कणबरकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। एक देश एक सेवा डायल 112। भारतात 112 नंबरला आपत्कालीन नंबर होण्यासाठी मान्यता दिली आहे। या सेवेअंतर्गत लोकांना पोलिसांकडून तात्काळ मदत मिळणार आहे। पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या सेवेसाठी आता एकच क्रमांक असणार आहे। 112 या क्रमांकावर संपर्क साधल्यावर सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत। रविवारी बेळगावात या सेवेचा शुभारंभ झाला आहे। आतापर्यंत कर्नाटकातील 6 जिल्ह्यात ही सेवा सुरू असून बेळगाव हा 7वा जिल्हा ठरणार आहे। यापूर्वी पोलीस दलासाठी 100, अग्निशामक दलासाठी 101, रुग्णवाहिकांसाठी 108 क्रमांकावर संपर्क साधावा लागत होता। आता एक देश एक आपत्कालीन क्रमांक या धर्तीवर 112 क्रमांक एकच असणार आहे। या क्रमांकाद्वारे तातडीने मदत पोहोचविण्याची सोय केली जाणार आहे। यासाठी बेळगाव शहरात 15 होयसळ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांच्या हस्ते रविवारी या सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे। खानापूर शिक्षक संघाच्या पॅनलमध्ये निवडणुकीची चुरस। शिक्षक संघाची निवडणूक 15 डिसेंबर रोजी होणार आहे। खानापुरात शिक्षकांच्या 2 पॅनलमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून शिक्षक रात्रंदिवस प्रचाराच्या कामात मग्न झाले आहेत। खानापुरात परिवर्तन पॅनल व गुरुस्पंदन पॅनल एकमेकांसमोर उभे आहेत। चुरशीच्या प्रचारात शिक्षकांच्या गाठीभेटीसाठी तालुक्यातील गावे पिंजून काढत आहेत। शिक्षक संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी BO लक्ष्मण यकुंडी यांनी विशेष लक्ष देऊन समझोता करण्याचे प्रयत्न केले, पण अपक्ष उमेदवारांच्या आडमुठेपणामुळे यश आले नाही। त्यामुळे निवडणुकीला सर्वांनाच सामोरे जावे लागणार आहे। NUJ महाराष्ट्राचे नेतृत्वाखाली माध्यम कर्मींचे आंदोलन। दिनांक 11 डिसेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकारांच्या वतीने श्रमिक पत्रकारांसाठी करण्यात आलेल्या काळ्या कायद्याचा निषेध करण्यात आला। तब्बल 4 तास चालू असलेल्या या आंदोलनामुळे हा परिसर दुमदुमला। याप्रसंगी NUJ महाराष्ट्राच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी सांगितले की लोकशाहीचा 4था स्तंभ या कायद्याने वेठबिगार होणार आहे। 4था स्तंभ नव्हे तर लोकशाहीला संपविण्याचे हे काम आहे। आमचे म्हणणे जनतेच्या लोकशाहीच्या राज्याच्या मतावर निवडून आलेले सरकार आम्ही आमच्या हिताचे काम करण्यास निवडून दिले। आमचे हक्क काढून घेण्याचा, जीवघेणे कायदे करण्याचा अधिकार दिलेला नाही। येत्या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका जाहीर करावी। आमचे म्हणणे केंद्रापर्यंत पोहोचवून सुधारणा करून घ्यावी। तोपर्यंत हा कायदा महाराष्ट्रात लागू करू नये। तसेच पत्रकारांना न्याय हक्क सन्मान मिळावा म्हणून पत्रकार रजिस्ट्रेशन, पत्रकार महामंडळ, त्रिपक्षीय समिती, सामूहिक आरोग्य विमा, पत्रकार सन्मान योजना, सुरक्षा कायद्यात सुधारणा होणे आवश्यक आहे। पत्रकारांसाठी सर्वसमावेशक निश्चित धोरण या महामंडळ माध्यमातून आखले जावे। आमच्याबाबतचे निर्णय इतर 3 स्तंभांनी परस्पर घेऊ नये, यात आमचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे।
सच्चे पत्रकार लोकशाहीचा स्तंभ ढासळून न देण्यासाठी आक्रमकपणे आमच्या हक्कांसाठी लढत राहू असा इशारा कर्देकर यांनी दिला. या आंदोलनात एनजीओचे कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रदीप देसाई यांची सरकार नियुक्त सदस्य म्हणून निवड. तालुका मार्केटिंग सोसायटीवर सरकार नियुक्त सदस्य म्हणून येळूर येथील शेतकरी विकास प्राथमिक सहकारी संघाचे चेअरमन प्रदीप देसाई यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू अंकलगी आणि माजी महापौर शिवाजी सुंडकर यांच्या शिफारसीवरून ही निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिंगिनकोप येथे परशुराम कुंभार यांची बिनविरोध निवड. इदलहोण तालुका खानापूर ग्रामपंचायतीच्या सिंगिनकोप गावच्या वॉर्ड नंबर 2 मधील उमेदवार परशुराम मारुती कुंभार यांची ब गटातून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या बिनविरोध निवडीबद्दल ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे, तसेच त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी उद्या निवड चाचणी. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनातर्फे गुलबर्गा जिल्हा येथे आयोजित राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी सुभाष लेले मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. गुलबर्गा येथे 28 ते 30 डिसेंबर या दरम्यान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन केले आहे. उद्या सोमवार दिनांक 14 डिसेंबर रोजी लेले मैदानावर सायंकाळी 4 वाजता निवड चाचणीला सुरुवात होणार आहे. इच्छुक खेळाडूंनी वेळेत हजर राहावे असे आवाहन सचिव अमित पाटील यांनी कळविले आहे. श्रीमती सुलोचना कुंडेकर यांचे निधन. वडगावच्या रहिवाशी श्रीमती सुलोचना मोहन कुंडेकर वय 67 यांचे शनिवारी सायंकाळी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 विवाहित कन्या, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहे. कोल्हापूरचे माजी शहर अभियंता कैलासवासी मोहन कुंडेकर यांच्या त्या पत्नी आणि शहापूरचे माजी नगरसेवक बाळासाहेब धामणेकर यांच्या त्या भगिनी होत. प्रेमा रघुनाथ प्रभू यांचे निधन. स्वामी विवेकानंद कॉलनी काँग्रेस रोड टिळकवाडी येथील रहिवासी प्रेमा रघुनाथ प्रभू वय 82 यांचे रविवार दिनांक 13 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुले, 1 मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. संजय बसाप्पा धामणेकर यांचे निधन. खानापूर शहरातील रविवार पेठ येथील रहिवासी संजय बसाप्पा धामणेकर वय 41 यांचे रविवार दिनांक 31 रोजी निधन झाले. सोमवारी सकाळी रक्षा विसर्जन होणार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.